हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहूया कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया। सामाजिक विकासात महिलांचा सहभाग हा मुद्दा नेहमीच महत्त्वाचा मानला गेला आहे। तथापि या महत्त्वाच्या घटकाकडे अयोग्य, अलिप्त किंवा तिरस्कारयुक्त भावनेने पाहणे, अन्याय करणे, अपमानित करणे व वंचित ठेवणे या गोष्टी पावलोपावली आढळून येतात। महिलांना सर्वात जास्त त्रास घरातला घरात पतीकडून किंवा त्यांच्या किंवा तिच्याही नातेवाईकाकडून होतो व त्यासाठी दाद मागणे जवळजवळ अशक्य असते। यातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न म्हणून सदरचा अधिनियम अस्तित्वात आला। सदर कायदा केंद्र शासनाच्या दिनांक 17/10/2006 अधिसूचनेनुसार दिनांक 26/10/2006 पासून देशभरात अंमलात आणला आहे। कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्क विषयक प्रश्न असून तो विकासाच्या मार्गातील अडसर आहे। ही बाब लक्षात आल्याने त्यापासून महिलांचे संरक्षण करणे हा प्रमुख उद्देश यामागे आहे। कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना सर्वाधिक असल्या तरी या अदृश्य राहतात। सध्या महिलेवर स्वकीयांनी अत्याचार केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अनुसार तो अपराध ठरतो। मात्र दिवाणी कायदे या घटनांवर सखोल चर्चा करीत नाही, म्हणून दिवाणी कायद्यान्वये कौटुंबिक हिंसाचारास प्रतिबंध घालण्याचा उद्देश यामागे आहे। महिलेचा छळ करणारी व्यक्ती एकाच घरात राहत असेल, त्यांच्यात रक्ताचे, विवाहातील नात्याचे, दत्तक विधानाने आलेले संबंध असतील किंवा याशिवाय एकत्र कुटुंबातून निर्माण होणारे नातेसंबंध असतील, तर त्यांचा अंतर्भाव या कायद्याच्या कक्षेत येतो। आता कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय तर पाहूया। कलम 3 अंतर्गत कौटुंबिक छळ म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, तिला शिवीगाळ करणे, विशेषतः अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे, या सर्व कृती कौटुंबिक छळ समजण्यात येतील। आर्थिक छळ म्हणजे महिलेचे स्वतःचे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या इतर कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे, कौटुंबिक मिळकतीतील तिचा हिस्सा तिला न देणे हा आर्थिक छळाचा भाग असेल। तसेच घरात राहण्याच्या हक्कापासून तिला वंचित करणे, घराबाहेर काढणे हाही आर्थिक छळाचा भाग राहील। थँक्यू फ्रेंड्स।